आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोयना पूल ते हॉटेल ग्रीन पार्क पर्यंत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात आत्तापर्यंत 1.5 किलोमीटरचा उड्डाणपूल तयार होत आला आहे। हॉटेल ग्रीन पार्क ते मलकापूर दरम्यान 1.5 किलोमीटरचा उड्डाणपूल तयार झाला असून या ठिकाणी तयार झालेल्या उड्डाणपुलाच्या खालील 1/2 किलोमीटर रस्ता ही पूर्ण होऊन वाहतुकीला खुला करण्यात आला आहे। त्यामुळे मूळ हायवेवरून सध्या वाहतूक सुरू झाली आहे। DP जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन, प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा तसेच उड्डाणपुलाचे इन्चार्ज सौरभ घोष यांनी सध्या कामाला गती दिली आहे। आपण या ठिकाणी ह्या तयार उड्डाणपुलाच्या खालून केलेल्या रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून। गेल्या काही दिवसापासून या तयार झालेल्या उड्डाणपुलाखाली हायवे तयार करायचं काम सुरू होतं। साधारण 1/2 किलोमीटरचा हा हायवे तयार झाल्यानंतर सध्या या ठिकाणी वाहतूक सुरू झालेली आहे। त्याचबरोबर आपण हा ग्रीन पार्क ते मलकापूर दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपूल उभारणीचे काम या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। साधारण या ठिकाणी 20 पिलरवर 19 गाळे तयार झाले असून 263 सेगमेंट या ठिकाणी बसवण्यात आले आहेत। साधारण 1.5 किलोमीटरचा उड्डाणपूल या भागात पूर्ण झाला आहे। पाहू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हॉटेल ग्रीन पार्क ते मलकापूर दरम्यान सुरू असलेले उड्डाणपुलाचे हे काम आहे। त्याचबरोबर ढेबेवाडी फाटा ते खरेदी विक्री संघादरम्यान सुरू असलेलं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता। या ठिकाणी 18 पिलरवर साधारण 17 गाळे पूर्ण झाले असून या ठिकाणी 238 सेगमेंट बसले आहेत। त्यामुळे 680 मीटर उड्डाणपूल तयार झाला।